महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा विकार असो, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा विकार असो, अरे या जातीवादी सरकारचं करायचं काय, करायचं काय जातीवादी सरकारचं करायचं काय, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा विकार असो, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा विकार असो, मागास वर्गीयावर अन्याय करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो। शहरा वती अध्यक्ष शरद भाई टिकाजे आते ने बाहब भागवत साहब आते आरक्षण और जे विषय आता जो मनमानी कारभार होता आमजे ने बाहब भागवत साहबानी टिकाजे साहब चांगल पद्धति महति दिल्ली मराठा समाज आती समाज असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचायत समाजावर अत्याचार होऊ नये यासाठी पूर्णपणे काळजी घेऊन त्यांच्या आदेश कायद्याच्या अंतर्गत आमचे मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब काम करत असतात। मराठा समाजाला आरक्षण भेटावा ही मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांची प्रथम पहिल्यापासून मागणी आहे। आमच्या समाज मागासवर्गीय समाजावर आज अन्याय व्हायला लागलाय, आरक्षण काढण्याचं काम चालू आहे, हे फार चुकीचं काम चालू आहे। त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीच्या वतीने व आज मनापासून आभार मानलं पाहिजे आमचे सुरेश भाई निकाजे पिंपरी शहराचे अध्यक्ष, त्यांनी जागरूक राहून काळजी घेतली, समाजावर अत्याचार होऊ नये, एका बाजूने समाजावर अत्याचार होतोय दुसऱ्या बाजूने मराठा समाजावर भी अत्याचार होतोय, ही पण मागणी आमची आहे। त्यांना आरक्षण द्या बाकी मधल्या काळामध्ये चांगली न्यूज येत होती गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा असं कारभार चालू आहे। आमदार खासदार जे मोठे मोठे लोक बसलेले त्यांनी गरीब मराठा जे असं त्यांची काळजी घ्यावी आणि त्यांना आरक्षण द्यावा आणि आमचं आरक्षणला अजिबात सोडू नये, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये 5 लोकांची तुम्ही परमिशन देत असाल ते कबुली आम्हाला असतात, पण 5 लोक आमचे 5-5 फुटावर 5-5 लोक असतात आणि आंदोलन या महाराष्ट्रामध्ये सगळे लोक बाहेर आल्याशिवाय राहणार नाही या सरकारचं मी आज जाहीर निषेध करतो आणि कबुलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।